बंगला आहे. नमस्कार मंडळी, कलकत्त्यावरून मायाचा सगळ्यांना नमस्कार. आज जो पाऊस झाला ना इथे, जो पाऊस झाला तुम्ही म्हणला तर एवढं काय त्यामध्ये पाऊस झाला, तर कलकत्त्यामध्ये एवढा पाऊस होणं ना खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. मी जेव्हापासून कलकत्त्यामध्ये आलेली आहे, एवढा पाऊस मी फक्त 3 ते 4 वेळेस बघितला असेल. एक तर सायक्लोन येतो त्यावेळेस आणि असा कधीतरी पडतो त्यावेळेस, पण एवढा पाऊस आज पडला. एवढी हवा होती, माझ्या पूर्ण गॅलरीमध्ये पाणी पाणी झालं होतं, माझ्या सगळ्या रोपांमध्ये पाणी पाणी झालं होतं. तुम्ही बघू शकता किती पाणी आहे आणि किती पाऊस आहे. मुंबईमध्ये हमखास एवढा पाऊस पडतो, पण जेव्हापासून आम्ही कलकत्त्याला शिफ्ट झालेलो आहोत ना, खरं सांगते की एवढा पाऊस जो होता ना, मी खूप दिवसांनंतर असा अनुभवला होता. या पावसामुळे माझी पूर्ण गॅलरी खराब झाली होती, कारण की सगळं पाणी आतमध्ये आलं होतं आणि घरामध्ये एवढा पसारा होता, किचन पूर्ण माझा पसाऱ्याने भरलेलं होतं. कारण की आज जेवण करायला उशीर झाला होता, भांडी पडली होती घासायची, झाडू राहिला होता मारायचा आणि सगळं मेस होतं, त्यात पाऊस होता आणि मला पावसाचा आनंद घ्यायचा होता. सो तो दिवस संपला आणि हा आजचा दुसरा दिवस आहे. आणि तुम्ही बघू शकता एका रात्रीच्या पावसामध्ये एवढं पाणी जमलेलं आहे इथे. मग तुम्ही विचार करा, जर आपल्या मुंबईसारखा जर इथे पाऊस पडला तर काय हालत होईल ते. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो, आम्हाला आमचं निर्माल्य टाकायचं होतं आणि मध्येच रस्त्यावरती आम्हाला हा सुंदर गणपती दिसला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना, इथे गणपतीच्या आजूबाजू कोणीही नव्हतं, कोणीच नव्हतं. गणपती बिचारा एकटा बसला होता. तुम्ही बघू शकता खाली गणपतीच्या 2 सिंह आहेत, सिंहांना देखील हार चढवला गेलेला आहे. आणि गणपतीच्या पाठीमागे जो मखर आहे किंवा सजावट आहे ती बघा किती सुंदर दिसते. याच्यापेक्षा भारी भारी डेकोरेशन आणि सजावट ना दुर्गा पूजाच्या वेळेस होते. एक नंबर सजावट आणि डेकोरेशन होतं, जसं आपल्याकडे गणपतीला होतं तसं इकडे दुर्गा पूजाला होतं. त्याचे व्हिडिओ देखील मी पोस्ट करेलच. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आमचं निर्माल्य टाकण्यासाठी. शनिवार होता त्यामुळे पूर्ण रस्ता हा सुन्न होता आणि आम्ही सुसाट निघालो. या ठिकाणी आलो विसवा बंगला गेटच्या इथे. कलकत्त्यामधलं एकमेव हवेमधलं हे रेस्टॉरंट आहे. आम्ही कधीच इथे गेलो नाही, जाऊ कधी चान्स मिळाला तर, कारण की इकडचं रेटिंग एवढं खास नाही आहे जेवणाचं. त्यानंतर पुढे आलो आणि पावसाची रिमझिम ना चालूच होती. शेवटी आम्ही पोहोचलो विसर्जन घाटावरती. तर या ठिकाणी दुर्गा पूजा, गणपती, म्हणजे जे काही बसवतो आपण, मूर्ती स्थापना करतो ना, सगळ्यांचं विसर्जन या विसर्जन घाटावरती होतं. आता हे निर्माल्य पाण्यात टाकून पाणी दूषित करण्यापेक्षा ना, आम्ही ठरवलं होतं की विसर्जन घाटावरती जे काही त्यांचे निर्माल्याचे बॉक्सेस असतात त्यामध्ये टाकायचं. त्यामुळे आम्ही हे ठेवून दिलं होतं गणपती विसर्जनानंतर. आणि या ठिकाणी जेव्हा आम्ही पोहोचलो, वातावरण तर खूप सुंदर होतं, खूप छान होतं, पण ज्यावेळेस या घाटाच्या खाली ज्या आम्ही काही मूर्ती बघितल्या ते बघून ना मन एकदम खिन्न झालं. म्हणजे जर तुम्ही गणपती बसवताय किंवा कोणतीही मूर्ती जर तुम्ही स्थापन करताय घरामध्ये, तर त्यावेळेस तेवढं तरी लक्षात ठेवायला पाहिजे की त्या इको फ्रेंडली असाव्या, जेणेकरून पाणी प्रदूषण होणार नाही, प्रदूषण होणार नाही. आणि जे आपले आयडल्स आहेत ते देखील असे म्हणजे कचऱ्यासारखे पडणार नाहीत. किती सुंदर मूर्ती आहेत बघा, आणि त्या अशाच पडल्या होत्या. म्हणून मला वाटतं ना की आम्ही जो डिसिजन घेतला की घरीच आम्ही आमच्या बापांचं विसर्जन करणार, तो खूप जास्त योग्य होता आणि इको फ्रेंडली गणपतीच बसवायचा हा आमचा डिसिजन होता. त्यानंतर आम्हाला जायचं होतं आमच्या नवीन घरी. तर मध्ये ना हे एअरक्राफ्टचं एक म्युझियम आहे, तुम्ही बघू शकता एअरक्राफ्ट्स इथे आहेत. तुम्ही आतमध्ये जाऊन एअरक्राफ्टची पूर्ण माहिती घेऊ शकता, पण आम्ही बाहेरूनच बघितलं आणि पुढे निघालो. तर ज्या ठिकाणी आम्ही राहतो ना न्यू टाऊनमध्ये, न्यू टाऊन म्हणजे आपल्या नवी मुंबईसारखं आहे. मोठमोठे रस्ते आहेत, रस्त्याच्या दुतर्फा ग्रीनरी आहे, हिरवी झाडं आहेत. आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो आमच्या घराजवळ आणि घराचा परिसर तर एक नंबर आहे, काय सांगू तुम्हाला. म्हणजे तिकडे गेलं ना तर मला कोकणाची आठवण होते. असे निमूळ ते रस्ते आहेत, दोन्ही बाजूला फणसाची, आंब्याची, बांबूची, माडाची एवढी झाडं आहेत ना, एक नंबर वाटतं. हे बघा, इकडून आमची सोसायटी चालू होते. हे सोसायटीचं मंदिर आहे, तर मंदिराचं काम देखील ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे. हे एक छोटं मंदिर आहे काली मातेचं आणि ही आमची सोसायटी रजोट म्हणून आहे.
पाऊस पडत असल्यामुळे गरम तर होत नव्हतं, पण वातावरण खूप सुंदर झालं होतं. आणि आमच्या सोसायटीच्या टेरेसवरून तर आजूबाजूचा परिसर एक नंबर दिसत होता. तुम्हाला दाखवेलच मी, ही आमची सोसायटी आहे. काम चालू आहे, आमच्या घराचं देखील काम चालू आहे. आणि टेरेसवरती सगळं आहे, म्हणजे ट्रॅकिंग जॉगिंग ट्रॅक आहे, ट्रॅकिंग जॉग बोलणार होते मी, त्यानंतर स्विमिंग पूल आहे, मल्टिप्लेक्स आहे, जिम आहे, लायब्ररी आहे, स्पा आहे, सगळं सगळं सगळं, मिनी थिएटर आहे, सगळं टेरेसवरतीच आहे. तेरे रेनकोट में कैप भी है तो वो पहन सकता है, हाथ रखने से अच्छा कुछ नहीं है। ओके तो तर हा आहे आमच्या सोसायटीचा स्विमिंग पूल. पलीकडे छोटा स्विमिंग पूल आहे जो लहान मुलांसाठी आहे हा, आणि हा मोठ्या माणसांसाठीचा स्विमिंग पूल आहे. इथून जे आम्ही दृश्य बघितलं ना, एक नंबर दृश्य होतं. या ठिकाणी ना हे रो हाऊसेसचं काम चालू आहे, पाठीमागे रजोटो 2 काम सुरू आहे. या ठिकाणी रो हाऊसेसचं काम चालू आहे. आणि जेव्हा मी बोलते तेव्हा पाठीमागे तुम्हाला शंखाचा आवाज येत असेल, इथे दिवसभर असे शंखाचे आवाज येत राहतात. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय.